नमस्कार, आज अपन पौष्टिक व चविष्ट असा पालक पुलाव कसा बनवायचा हे पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीला। चॅनलला सबस्क्राइब करायचे, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, अगदी निशुल्क आहे। सर्वात आधी आपण राई शिजवून घेणार आहे, म्हणजे उकडवून घेणार आहे। त्यासाठी मी गॅसवरती एक पातेले ठेवलेले आहे, त्यामध्ये 3 लिटर पाणी घालतीये, 4 मिरे घालतीये, 2 तेजपत्ता, 2 चमचे तेल घालायचं आहे, 2 मोठे चमचे मीठ घालतीये। मोठ्या गॅसवरती पाण्याला उकळी आणून घेऊयात। पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी या ठिकाणी 1.5 ग्लास बिर्याणी राईस घेतलेला आहे। हे पहा, असा मोठा मोठा हा राईस असतो। मी या ग्लासने 1.5 ग्लास राईस मोजून घेतलेला आहे। घेतलेला राईस 2 ते 3 पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हे पहा, या ठिकाणी पाण्याला छान उकळी आलेली आहे। धुवून घेतलेला तांदूळ लगेचच पाण्यात घालून घेऊयात। हा तांदूळ भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाहीये, धुतल्या धुतल्या लगेचच उकळत्या पाण्यात घालून घ्या। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। मीडियम हीट वरती 7 ते 8 मिनिट तांदूळ व्यवस्थित शिजवून घेऊयात। या ठिकाणी 8 मिनिटे झालेली आहे, आपण चेक करूया आपला राईस शिजला आहे की नाही। हे पहा, किती सुंदर असा राईस शिजलेला आहे, आपण चेक करूयात। या ठिकाणी मी गॅस बंद करते व लगेचच शिजवून घेतलेल्या राईस मधले एक्स्ट्रा पाणी गाळून घेऊयात। मी या ठिकाणी एका टोपावरती गाळण ठेवलेली आहे, एक्स्ट्रा पाणी सर्व काढून घेऊयात। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी पाणी गाळून घेतलेलं आहे व एका ताटामध्ये शिजवून घेतलेला राईस पसरवून ठेवलेला आहे, जेणेकरून छान थंड होईल। पालक पुलाव बनविण्यासाठी सर्वात आधी आपण वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहेत। वाटणामध्ये 1 चमचा जिरे, 4 ते 5 आल्याचे तुकडे, थोडेसे सुके खोबरे आहे ते पातळ असे स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर लागणार आहे। हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात। सुके खोबरे, आल्याचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, जिरे, मुठभर कोथिंबीर, अगदी थोडेसे पाणी घालायचे आहे। झाकण लावून छान असं बारीक वाटण तयार करून घेऊयात। हे पहा, थोडे पाणी घालून छान असं बारीक वाटण तयार करून घेतलेले आहे। या ठिकाणी गॅसवरती एक स्टीलचे पातेले ठेवलेले आहे, त्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालून घेऊयात। पाणी थोडे गरम करून घेऊयात। या ठिकाणी आपल्याला पालक ब्लांच करून घ्यायचं आहे, त्यासाठी पाणी ठेवलेले आहे। पाणी गरम होण्यास सुरुवात झाल्यानंतर 1 चमचा साखर घालायची आहे, त्यामुळे काय होतं, आपण जेव्हा पालक बारीक करणार आहोत तेव्हा ती पालक हिरवीगार राहते। या ठिकाणी मी पालकची अर्धी जुडी घेतलेली आहे, छान हिरवीगार पानं आहे पालकाची। व्यवस्थित पालक अगदी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे, त्यानंतर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून देखील घेतलेली आहे। या ठिकाणी पाणी छान गरम झालेले आहे, स्वच्छ धुवून व साफ करून घेतलेला पालक घालूयात, मिक्स करून घेऊयात। 2 मिनिटं पालक शिजवून घ्यायचं आहे, उकडवून घ्यायचं आहे, जास्त वेळ शिजवायचं नाहीये, फक्त 2 मिनिटं शिजवायचं आहे। या ठिकाणी 2 मिनिटे झालेली आहे, पालक छान ब्लांड झालेला आहे, 2 मिनिटं शिजवून घेतलेला आहे। लगेचच आपण गॅस बंद करणार आहोत। हा शिजवून घेतलेला पालक वेगळा करूया गरम पाण्यातून। शिजवून घेतलेला पालक लगेचच थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे, जेणेकरून पालक शिजण्याची प्रक्रिया बंद होते। पालक थोडा थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात। 2 मिनिटं शिजवून घेतलेला पालक थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे। झाकण लावून छान अशी बारीक प्युरी तयार करून घेऊयात। या ठिकाणी छान अशी पालकची बारीक प्युरी तयार करून घेतलेली आहे। गॅसवरती एका कढईमध्ये 4 चमचे तेल घातलेले आहे, तेल व्यवस्थित गरम झालेले आहे। काजू व बदामाचे काप घालूयात। मध्यमाचेवरती काजू व बदाम तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। या ठिकाणी काजू व बदाम तेलामध्ये छान फ्राय झालेले आहे, एका प्लेटमध्ये काढून घेते।
याच तेलामध्ये मी काही खडा मसाला घेतलेला आहे तो घालते। चार मिरी, चार लवंगा, दोन दालचिनीचे तुकडे, एक तमालपत्र, एक हिरवी वेलची। 3 ते 4 सेकंद फ्राई करून घेऊयात खडा मसाला। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक उभा चिरून घेतलेला आहे तो घालते। गॅस इथे मी मंद ठेवलेला आहे, मंदाचेवरती कांदा तेलामध्ये छान फ्राई करून घेऊयात। या ठिकाणी कांदा देखील हलकासा तेलामध्ये परतून घेतलेला आहे। त्यानंतर तयार करून घेतलेले वाटण घालूयात। मिक्स करून घेऊयात वाटण व्यवस्थित तेलामध्ये। या ठिकाणी मी गॅस मध्यम ठेवलेला आहे, मध्यम आचेवरती 1 मिनिट घातलेले वाटण तेलात छान परतून घेऊयात। या ठिकाणी 1 मिनिट झालेला आहे, वाटण तेलामध्ये छान परतून घेतलेले आहे। तयार करून घेतलेली पालक प्युरी घालून घेऊयात। ही पालक प्युरी देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात वाटणामध्ये। ही घातलेली पालक प्युरी देखील वाटणाबरोबर 1 मिनिट व्यवस्थित परतून घेऊयात। या ठिकाणी 1 मिनिट झालेला आहे, पालक प्युरी देखील वाटणाबरोबर व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता आपण मसाले घालून घेऊयात। 1/2 चमचा हळदी पावडर, 1/2 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा बिर्याणी मसाला। सर्व मसाले वाटणाबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे पहा, या ठिकाणी सर्व मसाले वाटणाबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। मसाले घातल्यानंतर तयार झालेली मिश्रण 1 मिनिट परतून घेऊयात। या ठिकाणी 1 मिनिट झालेला आहे, मसाले देखील वाटणाबरोबर छान परतले गेलेले आहे। आता आपण हा उकडून घेतलेला मोकळा सळसळीत भात घालूयात। तुम्ही ते बघू शकता किती मोकळा मोकळा या ठिकाणी भात तयार झालेला आहे। याचप्रमाणे उरलेला भात देखील घालून घेऊयात। लगेचच चवीनुसार मीठ घालून घेऊयात। मीठ बेताने घालायचं आहे, कारण आपण भात उकडवताना सुद्धा मीठ घातलेले होते। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाला भाताबरोबर। हे पहा, या ठिकाणी राईस व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। वरतून थोडे काजू बदामाचे काप घालूयात, थोडे तूप घालूयात मध्ये मध्ये। तुम्हाला आवडत असले तर घाला, नाही घातले तरी सुद्धा काहीच हरकत नाही। मी या ठिकाणी माझे घरी बनवलेले तूप आहेत म्हशीचे, मी ते घातलेले आहे। मस्त मध्यम आचेवरती पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। मंद आचेवरती 2 मिनिट असेच ठेवून देऊयात। या ठिकाणी 2 मिनिट झालेले आहेत। वाव, या ठिकाणी पालक पुलाव खाण्यासाठी तयार आहे। किती सुंदर असा पालक पुलाव या ठिकाणी तयार झालेला आहे। या ठिकाणी गरमागरम पालक पुलाव तयार आहे। कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असल्यास जरूर करून बघा। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।